good morning students in last lecture we learn about soil climate and varieties of mango also we learn about propagation so stone grafting is commercial method of propagation of mango but there are some rootstocks which are used for propagation the rootstocks which are commonly used for the mango propagation are anupama vilaya columbum and local mango seedling so today we see the stone grafting in mango in detail <coughs> stone grafting is already we have seen in 11 standard in practical also for stone grafting commercially कमर्शियली मँगो इज प्रोपोकेड बाय स्टोन ग्राफ्टिंग दी रूट स्टॉक यूज फॉर ग्राफ्टिंग आर लोकल मँगो सिडलिंग अनुपमा विलाया कोलंबम एटसेट्रा फर्स्टली दी सिडलिंग्स ऑफ द रूट स्टॉक्स आर रेज अमंग दीज सिडलिंग फर्स्ट वी हॅव टू रेज दी रूट स्टॉक्स म्हणजे पहिल्यांदा आपले रूटस्टॉक तयार करून घ्यावे लागतात आफ्टर दॅट दी सिडलिंग वीच आर हॅविंग गुड वेजिटेटिव्ह ग्रोथ अँड विथ ब्राऊनिश कलर्ड लिव्ज शुड बी सिलेक्टेड ॲज अ रूटस्टॉक ज्यांची व्हेजिटिव गुड व्हेजिटिव ग्रोथ असते आणि ज्यांचे ब्राउनिश कलर पानं असतात असं रूटस्टॉक आपण ते सिलेक्ट करतो द अप्पर मोस्ट पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर रूटस्टॉक इज रिमूव ऑन द अप्पर सरफेस ऑफ रूटस्टॉक अ क्लेफ्ट इज मेड ऑफ टू टू थ्री सेंटीमीटर मीन्स त्याच्यावरचा जो अप्पर मोस्ट पार्ट आहे जो की ज्याला आपल्याला पानं आहेत लूज आहेत तर तो पार्ट आपण कट करतो दॅट इज द लेंथ ऑफ दॅट रूटस्टॉक शूड बी सिक्स टू एट सेंटीमीटर फ्रॉम दी ग्राउंड लेवल बट दॅट रूटस्टॉक हॅ रूटस्टॉक इज अटॅच विथ दी स्टोन आफ्टर दॅट अ क्लेफ्ट इज मेड ऑफ टू टू थ्री सेंटीमीटर डीप दोन ते तीन सेंटीमीटरचा आपण कट त्याच्यामध्ये घेणार आहोत दी सायन ब्रांच ऑफ गुड व्हरायटी ऑफ एज टू टू थ्री मंथ्स शुड बी नियर अबाउट टेन टू टेन सेंटीमीटर अँड इज रिमू and is removed from the mother plant after that selection of sign is very important sign is selected of 2 to 3 months which is near about the 10 centimeter long and it is detached from the mother plant after that cuts are given from the both sides at the end part of the that sign it should be in a slanting position means there should be the uh, बोथ साईज टू कट शुड बी गिवन ॲट दॅट ब्रांच दॅट साईन ब्रांच ऑन द बोथ साईड विच इज अ इन स्लांटिंग पोझिशन म्हणजे तिरके कट असतात अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडने आपण त्याला पातळ असा कट देतो अँड युजली ऑफ टू टू थ्री सेंटीमीटर इन लेंथ दॅट कट शुड बी इन टू टू थ्री सेंटीमीटर लेंथ आफ्टर दॅट दी साईन इज इन्सर्टेड इन स इन्सिजन ऑफ दी रूट स्टॉक देन धीस ऑपरेटेड पार्ट टाईड विथ दी पॉलिथीन पेपर without keeping any air space union takes place within 21 days so after that polythene paper with the help of polythene paper it should be wrapped and after that then near about 21 days it will be sprouted sprouting of the bud from the that scion this grafting method requires less time than the ऑदर ग्राफ्टिंग मेथड्स म्हणजे स्टोन ग्राफ्टिंगमध्ये बाकीच्या ग्राफ्टिंग मेथडपेक्षा फार कमी वेळ लागतो अँड दी पर्सेंटेज ऑफ सक्सेस इज ऑल्सो हाय सो दॅट्स वाय धिस मेथड इज कमर्शियली युजड इन मँगो सो दिस इज अ स्टोन ग्राफ्टिंग इन मँगो याच्यानंतर आपल्याला जे आपण यूट्यूबवरचे सपोर्टिव व्हिडिओ आहेत स्टोन ग्राफ्टिंग इज कसं करायचं ॲक्च्युली तर तो व्हिडिओसुद्धा तुम्हाला मी पाठवलेला आहे तर तो व्हिडिओसुद्धा तुम्ही व्यवस्थित बघायचा आहे टुडेज होमवर्क इज दॅन यू हॅव टू प्रिपेअर अ स्टोन ग्राफ्टिंग म्हणजे तुम्हाला एक स्टोन ग्राफ्टिंग करून दाखवायचं आहे तुमच्या शेजारी आसपास मँगोचा एखादं रोप आला असेल की ज्याला सध्या ब्राउनिश कलरची पानं असतील तर ते त्याच्यावरती तुम्ही एखादं कलम करून दाखवायचा आहे तुम्हाला कलम कसं करायचं हे आता आपण सांगितलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही त्याला स्टोन अटॅच असलेलं असं एखादं छोटं झाड घ्यायचं यंग न्यू सीडलिंग घ्यायचं विच हॅव अ ब्राउनिश कलर्ड लिव्ह आफ्टर दॅट अपर मोस्ट पार्ट ऑफ द दॅट ब्रां दॅट सिडलिंग इज कटेड अँड देन अँड देन टू टू थ्री सेंटीमीटर क्लेफ्ट इज टेकन ऑन दॅट रूट स्टॉल आफ्टर दॅट वी हॅव टू सिलेक्ट दी सायन ब्रांच विच इज अ डिझायर्ड कॅरेक्टर जे आपल्या दुसऱ्या एखाद्या झाडाची जे दुसऱ्या एखादा मदर प्लांट असेल मोठं वृक्ष असेल की त्याला आता बघा नवीन फांद्या फुटलेल्या असतं झाडाला कोवळी फांदी तर ती कोवळी फांदी इज जर पेन्सिल साईज थिकनेस असेल तर ती फांदी घ्यायची आफ्टर दॅट दिस स्लांटिंग कट्स आर गिवन ऑन द बोथ साईड्स ऑफ दॅट लोअर पार्ट ऑफ दी दॅट सायन ब्रांच त्या सायन ब्रांचला आधी त्यांचे पानं सगळी काढून टाकायची जेणेकरून ते बर्ड्स फुगीर होतात आफ्टर दॅट दॅट सायम ब्रांच इज इन्सर्टेड इन टू दी दॅट रूट स्टॉन अँड देन इट शूड बी रॅप्ड विथ दी सॉलिथीन पेपर जसं तुम्हाला आत्ता सांगितले तर त्याच पद्धतीने तुम्ही ते रॅप करायचं आणि तुम्ही ते एखाद्या पॉलिथीन बॅगमध्ये जे माती असेल माती भरून ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते स्टोन किंवा ते सीडलिंग लावायचं आहे आफ्टर दॅट ट्वेंटी वन डेज ते जर त्याला स्प्राउटिंग झालं तर इट शुड इट विल बी सक्सेस म्हणजे त्याला आपण सक्सेस झालं असं म्हणू शकतो आपलं कलम ते सक्सेसफुल होईल पण सध्या तुम्ही, ले ले। तुम्ही ते ऑपरेशन केलेलं तुमच्या आसपासच्या आवारामध्ये असेल एखादं रोप तर ते ऑपरेशन केलेलं तुम्ही मला व्हिडिओ सेंड करा माझ्या पर्सनल नंबरवरती सो धिस इज युअर असाइनमेंट टुडे आज नवी इयर आज आपण एवढंच बघूया तुम्हाला पुढचे दोन सपोर्टिव्ह व्हिडिओ मी त्यासाठी पाठवलेले आहे जेणेकरून तुम्हाला स्टोन ग्राफ्टिंग चांगल्या पद्धतीने समजू शकेल ओके थँक्यू